भाजप नेते अद्वैय हिरे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वैय हिरे यांचा भाजपला धक्का. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अद्वैय हिरे ठाकरे गटात. 50 गद्दार भाजपच्या मांडीवर बसल्यापासून आमची गरज उरली नाही. 49 मतदारसंघातले भाजपचे लोक बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत. भाजपवर अद्वैय हिरेंची टीका. भाजपमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. मुख्यमंत्र्यांचं भाषण हे स्क्रिप्टेड असतं. अद्वैय हिरेंचं विधान. भाजपचं कामकाज हिरेंनी सांगितलं. आम्ही हे 20 ते 25 वर्ष भोगलं. बरं झालं गद्दार गेले म्हणून हिरे सापडले. उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदे गटाला टोला. अद्वैय हिरेंच्या प्रवेशाने शिवसेनेला हुरूप मिळेल. हिरे आतापर्यंत विधानसभेत पोहोचू शकले नाही. ते आता आमदार म्हणून जाणार. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. आमची युती शिवसेनेशी. प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार. उद्धव ठाकरे आम्हाला मवियामध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील. आंबेडकरांची माहिती. जयंत पाटील खरं बोलत असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान. पहाटेच्या शपथविधी मागे पवारांची खेळी असू शकते असं जयंत पाटलांचं होतं वक्तव्य. तर पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार असतील तर शरद पवार शकुनी मामा. बावनकुळेंचं टीकास्त्र. एसटी संपात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा. संपकाळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी मिळणार. आनंद दिघे यांच्या जन्मदिनानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे आनंद आश्रमात. आनंद दिघे यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला मुख्यमंत्र्यांकडून पुष्पहार अर्पण. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने ठाण्यात खासदार राजन विचारे यांचं कार्यकर्त्यांसह आनंद दिघेंना अभिवादन. परीक्षा पे चर्चाच्या 6व्या भागात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद. आवडत नसलेल्या विषयाचा अगोदर अभ्यास करा. परीक्षेत गैरप्रकार करण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या. मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र. पुण्यातील मोहसिन शेख हत्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता. 2014 झाली होती मोहसिन शेख याची हत्या. महाराष्ट्रातल्या सर्व शाळांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना. हजेरीपट दर महिन्याला सरकारकडे सादर करण्याचे आदेश. वाढीव विद्यार्थी दाखवून घोटाळे करणाऱ्यांना चाप लावण्याचा प्रयत्न. अल्पवयीन मुलाला पोलिसांची जबर मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातल्या पिंपळखुटामधली घटना. पोलिसांनी आरोप फेटाळले. सोलापुरात जड वाहतुकीमुळे आणखी एका चिमुरड्याचा मृत्यू. आजी आजोबांसोबत दुचाकीवरनं जात असताना ट्रकने पाठीमागून मारली धडक. 3 वर्षांच्या चिमुरड्या असत बागवानच्या अंगावरून ट्रकचं चाक गेलं. त्याच्या जागीच मृत्यू. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सोलापूरकरांमध्ये संतापाची भावना. सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती. कांद्याची विक्रमी आवक. मोठी आवक झाल्यानं शनिवारी कांद्याचे लिलाव बंद राहणार. नंदुरबार जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर 600 रुपयांनी घसरले. सोयाबीन आणि कापसाचा दर कमी होण्यास केंद्र आणि राज्य सरकारचं चुकीचं धोरण कारणीभूत. माजी आदिवासी विकास मंत्री KC पाडवी यांचा आरोप. यवतमाळ जिल्ह्याच्या सालोड कृष्णपूर इथे गहू आणि चणा पिकाला पाणी देण्यासाठी दिलेल्या मारुती मेश्राम या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागल्यानं मृत्यू. वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. शेतकऱ्याच्या कुटुंबाचा आरोप. मलंगगड परिसरात मध्यरात्री बिबट्याचा एका कुटुंबावर हल्ला. झोपडीत शिरलेल्या बिबट्याचा महिलेने फक्त काठीच्या सहाय्याने केला प्रतिकार. प्रसंगावधान दाखवल्यानं वाचले पती आणि मुलीचे प्राण. पती किरकोळ जखमी, मुलगी सुखरू. अंबरनाथमध्ये चॉपरने वार करत मोबाईल चोरला. CCTV आधारे पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या. उस्मानाबादमध्ये जिल्हा प्रशासनाच्या विरोधात शेतकरी प्लॉट धारकांचा आक्रोश मोर्चा. उस्मानाबाद शहरातील आर्य समाज ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.